मित्रांनो, आपले पुटाचे बाबांनी आणि नानांनी गाडी घेतली आहे. आज टोयोटाचे ब्रँडचा इथे समोर डगर आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यावर बाबांनी नारळ फोडला आहे. त्यानंतर आतमध्ये नानी बसली गाडीत. इथे बाबा पूजा करत होता ना, आतमध्ये नानी पूजा करत होती गाडीची. तुम्ही बघताय बाजूलाच मामाई सुद्धा बसलेला, नानाई सुद्धा होते, आई सर्व जण आली होती इथे गाडी घेण्यासाठी. तुम्ही बघू शकता आता आम्ही गाडी बाहेर काढणार आहेत. नाना बघतायत, बघत असेल. किती सुंदर गाडी आहे टोयोटाची. इथे गाडी काढायला घेतलेली बाहेर बाहेर सर्वांना फोटो काढायचे होते गाडी काढल्यानंतर. तुम्ही बघू शकता आता मी गाडी बाहेर काढण्यासाठी घेतली आहे. आणि आता गाडी बाहेर आणली सुद्धा आहे, तुम्ही पाहत आहे. गाडी खूपच सुंदर आणि खूपच छान होती. इथे बाहेरही सुद्धा नारळ फोडला गेला, तुम्ही बघताय जस काय इथे बाबांनी फोडला. इथे सर्व जण, इथे मामांनी सुद्धा फोडला नारळ. सर्व जणांनी सुद्धा नारळ फोडले. नंतर सोनू मावशीने पेढा वाटला, नंतर बाबांनी नारळ फोडला. सोनू मावशीने नंतर बाप्पाला पेढा दिला. नंतर जी प्रीतने नारळ फोडला. त्याचा जी अंश होता. नंतर शे पप्पांनी नारळ फोडले. देवाचे पप्पांनी फोडल्यानंतर रेडी दीदीचे आणि वेद दादाचे पप्पांनी फोटो काढला गाडी सोबत. नंतर आरू मावशी मामांनी फोटो काढला, तुम्ही बघू शकता. नंतर नानाच्या मित्रांसोबत नानांनी फोटो काढले. नंतर इथे काजल दीदीच्या पप्पांनी नारळ फोडले. नंतर इथे हर्ष दादा सोबत फोटो काढले. इथे बाबांनी सुद्धा नारळ फोडला. इथे मी पण गेले होते. मीनी सुद्धा फोटो काढला. पप्पा सोबतही सुद्धा मीनी फोटो काढला. त्यानंतर त्यांच्या सोबत नानांनी सुद्धा फोटो काढला. त्यानंतर उटाचे बाबांनी सुद्धा फोटो काढला गाडी सोबत. गाडीला आता लिंबूवरन चालवली गेलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता गाडी लिंबूवरन चालत आहे ना, लिंबूचा पूर्ण रस निघाला आहे. इथे आम्ही गाडी बाहेर फिरवत होते, तुम्ही बघताय. इथे नंतर कनिष्का आली आहे. त्यानंतर केक किती सुंदर बनवला गेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्या पैसा पैसा होता, सर्व स्नॅप काढत होते. नंतर आम्ही केक कटिंग केली, बघताय जस काय. आम्ही नंतर केक कटिंग केली, सर्वांनी एकच हात केक कटिंग केली. नंतर सर्वांना बोलवले आम्ही सर्वांनी केक. बघू शकतो इथे आम्ही केक घेत होतो, सर्वांना केक वाटत होतो. पप्पा सांनी परत फोटो काढला. लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट मध्ये लिहा कसं वाटलं. धन्यवाद आणि सर्वांना.